नमस्कार मित्रांनो, मी आपलं ई स्टडी सर्कलवर हार्दिक स्वागत करत आहे। आजचं जे सेशन आहे याच्यामध्ये वन नेशन वन रेशन कार्ड ही जी योजना आहे, नुकतीच याची घोषणा अर्थमंत्री सीतारमण यांनी केलेली आहे। आणि काय या योजनेमध्ये वन नेशन वन रेशन कार्ड, आपण याच्यामध्ये माहिती बघणार आहोत। कुठल्या कुठल्या राज्यांमध्ये ही योजना लागू होणार आहे, कधी लागू होणार आहे, ही संपूर्ण माहिती आपण या सेशनमध्ये जाणून घेणार आहोत। तरी आपण नवीन यूजर असाल तर आमच्यासोबत जुळून जा, असेच अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील। तर बघा मित्रांनो, वन नेशन वन रेशन कार्ड योजना देशामध्ये जी आहे ऑगस्ट महिन्यापासून ही लागू होणार आहे। या योजनेतील आपण ठळक मुद्दे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये वन नेशन वन रेशन कार्ड योजना लागू होणार आहे, याची घोषणा जी आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेमध्ये पॅकेज 20 कोटीचं जे पॅकेज आहे त्याच्या अंतर्गत त्यांनी काल केलेली आहे। तर एक चांगली न्यूज आहे, वन नेशन वन रेशन कार्ड बहुतेक जण बाहेर असतात नोकरीसाठी आणि त्यांचं जे आहे रेशन कार्ड वरचं जे धान्य आहे ते त्यांना मिळू शकतं, ते त्यांना मिळत नाही कारण ते बाहेर असतात किंवा मग परप्रांतीय जे आहे किंवा कुठल्या दुसऱ्या राज्याचे लोक, दुसऱ्या राज्यातले लोक जे आहे दुसऱ्या राज्यात परराज्यात जाऊन कामं करतात आणि त्यांनासुद्धा राशन स्वस्त किमतीतलं त्यांना राशन मिळू शकत नाही। तर आता हा प्रॉब्लेम जो आहे लवकरच सॉल्व होणार आहे आणि अशीच योजना घेऊन आलेला आहे भारत सरकार, वन नेशन वन रेशन कार्ड असं त्याचं नाव आहे। तर मित्रांनो, योजनेचा फायदा हा 67 कोटी लोकांना सुरुवातीला होणार आहे। राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार कोणत्याही कार्डधारकाला देशातल्या कोणत्याही राशन दुकानामध्ये राशन घेण्याची याच्यातून मुभा मिळणार आहे। म्हणजे तुम्ही कुठल्याही दुकानात आता राशन घेऊ शकणार आहात। वन नेशन वन रेशन कार्ड विल बी इम्प्लिमेंटेड 67 करोड बेनिफिशरी इन 23 स्टेट्स कवरिंग 83% ऑफ PDS पॉप्युलेशन। म्हणजे सुरुवातीला ऑगस्ट 2020 पर्यंत 67 करोड बेनिफिशरी याच्यासोबत जुळणार आहे, ते 23 राज्यातील असणार आहे। आणि याच्यातली जी भारताची पुरी लोकसंख्या आहे त्याच्यापैकी 83% लोकसंख्या ही ऑगस्ट 2000 पर्यंत PDS जे आहे वन रेशन वन नेशन वन रेशन कार्ड ही जी योजना याच्या अंतर्गत येणार आहे। मित्रांनो, 100% PDS पॉप्युलेशन याच्या अंतर्गत यायला मार्च 2021 उजाळणार आहे। तशी सर्व राज्यांना केंद्र सरकारनं सूचना दिलेली आहे की त्यांचं जे काही सिस्टम आहे ते ऑनलाईन त्यांना करायचं आहे, जेणेकरून तुम्ही कुठे पण तुमचं राशन तुम्हाला मिळू शकतं, तुमचं राशन जे आहे वेस्ट जाणार नाही, तुम्हाला कमी किमतीमध्ये तुमचं राशन मिळून जाईल। या योजनेनुसार लाभार्थ्यांची ओळख आता कशी होणार, तर तुमचं जे आधार कार्ड आहे, आधार कार्ड जे आहे बायोमेट्रिक आहे, तुमचं पूर्ण बायोमेट्रिक त्याच्यामध्ये आहे आणि ते इलेक्ट्रॉनिक जे पॉईंट असतात त्याच्यानुसार आता त्याची ओळख होणार आहे। तर अशा पद्धतीचं ही योजना आहे मित्रांनो, अजून माहिती याच्याबद्दलची समोर येणारच आहे, तेव्हा आपण अजून फ्रेश व्हिडिओ तुम्हाला उपलब्ध करून देऊ। तरी आजच्या याच्यामध्ये इतकंच, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही सविस्तर अपडेट्स वाचू शकता। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।